पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी तसेच त्यासंदर्भातील पाठपुरावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने कळंबोलीतील विकासकामांसाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय भाजपच्या लोकप्रतिनिधींचे असून जनता सुज्ञ आहे, त्यामुळे विरोधकांनी याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असा सल्ला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला आहे. या पत्रकार परिषदेस महानगरपालिकेचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, साई समितीचे माजी सभापती अमर पाटील, भाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, कमल कोठारी, संजय दोडके, संदीप म्हात्रे, सुनील ठेंबरे, रामा महानवर, बबलू शेख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2016 साली स्थापन झालेल्या महापालिकेने अल्पावधीतच विकास कामांच्या दृष्टिकोनातून भरारी घेतली असून या कामी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका उपयुक्त ठरली असल्याचे परेश ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केले. पनवेल महानगरपालिकेअंतर्गत कळंबोली ही कॉलनी, या कळंबोली कॉलनीमध्ये जेव्हापासून ही कळंबोली कॉलनी स्थापन झाली तेव्हापासूनच पाण्याचा निचरा हा व्यवस्थित न होणं, त्याच्यामुळं पुराची परिस्थिती निर्माण होणं आणि पुराचं पाणी हे निघून गेल्यानंतरही पाणी तसंच जमा राहणं आणि त्याच्यामुळे मलेरिया, डेंग्यू असे आजार हे मोठ्या प्रमाणामध्ये या इथे उद्भवत आलेले आहेत. त्याचप्रमाणे चिखल मोठ्या प्रमाणामध्ये होऊन अस्वच्छता निर्माण होणं आणि त्यामुळे कळंबोली पर्यायाने पनवेल शहराच्या प्रतिमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत होता आणि एक जागरूक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने नेहमीच या इथं जनतेच्या सोयी या इथं सतत जनतेला सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. कळंबोलीमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा दर्जा हा पाहता या इथेल होल्डिंग पॉईंट आहे, जेथे जो चांगल्या प्रकारे काम करत नाही आहे त्याचं काम हे काढलेलं आहे. 112 कोटीचं काम हे या इथं काढलेलं आहे. त्याच्याच प्रमाणे कळंबोली शहरातील रस्त्यांबद्दल नेहमी तक्रारी असायच्या आणि विविध प्रकारचे अपघात होणं आणि त्याचबरोबर त्याचा परिणाम हा येथील वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणामध्ये होणं, शहराच्या प्रतिमेवरती त्याचा परिणाम होणं आणि पर्यायाने मग पनवेल महानगरपालिकेवरती मग समजा मग त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनावरती मग या इथे संशय घेतला जाणं अशा प्रकारच्या परिस्थितीमधून या कळंबोलीमध्ये ही परिस्थिती चांगल्या प्रकारची व्हावी. कळंबोलीची गणना ही एक अद्ययावत एक असा अशा प्रकारचं शहर म्हणून याची गणना व्हावी यासाठी या कळंबोली शहरामध्ये 100 कोटीचे कॉन्क्रिटिंग आणि डांबरीकरणाचे रस्ते ही कामंसुद्धा या इथं काढलेली आहेत. त्याच्याच बरोबरीने कळंबोली शहरामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये नवीन शाळांच्या इमारती ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधल्या आहेत, मग ती मराठी मीडियम असेल, महाराष्ट्र बोर्डाची इंग्लिश मीडियमची शाळा असेल, त्याच्याच बरोबर CBSE शाळासुद्धा या इथं बांधली जावी यासाठी म्हणून सांगता लवकरच आता इथे निविदा प्रक्रिया ही सुद्धा चालू होणार आहे. त्याच सोबतीने या कळंबोली शहरामध्ये मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यांना त्यांची दफनभूमी ही कमी त्यांना त्याच्यासाठी जागा कमी राहते, त्यांना वाढीव जागा पाहिजे होती म्हणून इथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना जागा वाढीव भेटावी ह्यासाठी बराच काळ प्रयत्न चालू होता. त्याचबरोबर ख्रिश्चन समाज असेल ख्रिश्चन समाजाला सुद्धा या इथे जागा कमी पडते आणि कळंबोलीचा वेगाचा वाढीचा जो वेग आहे तो वेग पाहता हे जागा कमी पडणार असं दिसून यायला लागलं आणि त्यासाठीच म्हणून मग इथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला या इथं विनंती केली गेली आणि त्याच्यानुसार या इथे मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज या दोघांनाही या इथे वाढीव अशी दफनभूमी इथे उपलब्ध करून देण्यात आली. अशा प्रकारची कामं ही पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी चालू आहेत. मागील वर्षी देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे यांनी 400 कोटीच्या पेक्षा जास्तची च्या कामांची उद्घाटन केली आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर म्हणजे 1 जून 2022 पासून ते आजच्या तारखेपर्यंत म्हणजे 26 सप्टेंबर 2023 पर्यंत
112 कोटींची कामं ही महानगरपालिकेच्या माध्यमातून काढलेली आहेत. आणि पुढील आणखी 2 ते 3 महिन्यामध्ये सिवरेज लाईन, पाण्याच्या वॉटर डिस्ट्रीब्युशन आणि त्याचप्रकारे इतर सुद्धा रस्त्यांची कामं आणि इतर विकास कामं, अशा प्रकारची 500 कोटींची कामं ही पुढील 3 महिन्यामध्ये सुद्धा आता त्याची वर्क ऑर्डर या दिल्या जाणार आहेत. अशा प्रकारचं एक विकास पर्व भारतीय जनता पक्षाने या पनवेल महानगरपालिकेमध्ये आणलेला आहे. याच्याबद्दलची माहिती ही या इथे सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पनवेलकरांना ही दिली जावी यासाठीच ही पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आली आहे. आज आपण बघितलं की 200 कोटी रुपयाचा निधी जो कळंबोलीसाठी सन्माननीय गणेशजी देशमुख साहेब यांनी जो केला त्याबद्दल देखील त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आज आपण कळंबोलीमध्ये जो निधी आला, जे काही राजकीय पक्ष आहेत की त्यांना वाटतं की आयुक्तांनी लगेच एवढा निधी कसा काय मंजूर केला, त्याच्यामाग जी कारण आहेत ती त्यांना अजूनपर्यंत काही माहितीच नाही का निधी एवढा कसा दिला लगेच. त्यासाठी सन्माननीय आमचे नगरसेवक जे आहेत अनिलजी भगत साहेब यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला. आज आपल्या पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून पनवेल महानगरपालिकेला दर महिना 4 कोटी रुपये निधी हा फक्त GST मार्फत दिला जायचा, फक्त 4 कोटी. त्यावेळी सरकार होतं आघाडी सरकार आणि पनवेल महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची पनवेल महानगरपालिका होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नाव कसं दाबायचं तर यांना निधीची कमतरता भासेल असं कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांबरोबर आघाडी सरकारने सातत्यानं कसा दबाव तंत्र वापरायचा असे सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर सर्व नगरसेवक मिळून आमदारांच्या ही वस्तुस्थिती जी आहे ती त्यांना सांगितली. सन्माननीय अनिल भगत साहेब यांनी देखील त्यांना सर्व सविस्तर याची माहिती दिली. त्यानंतर कोणतेही पर्याय आमच्याकडे उरले नव्हते. त्यावेळेस सन्माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर देखील हा विषय मांडण्यात आला. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पत्रव्यवहार सुरू केला. त्या पत्रव्यवहाराला कोणतेही दाद मिळत नव्हती. वारंवार मंत्रालयात देखील सभागृह नेते असतील यांनी पाठपुरा करून आमदार साहेबांच्यामार्फत पत्र तिथे आपण त्यांना निवेदनं दिली, पत्रव्यवहार केला, तरी देखील कोणतेही GST पैसे हे पनवेल महापालिकेला येत नव्हते. त्यानंतर आपण GST आपण न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्यानंतर सन्माननीय अनिल भगत यांच्यामार्फत ती न्यायालयात रिट पिटिशन आपण दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी पनवेल महानगरपालिकेला जे 4 कोटी रुपये यायचे प्रत्येक वर्षी महिन्याला 4 कोटी रुपये द्यायचे आपल्याला, ते आता ॲक्च्युली आपल्याला यायला पाहिजे होते 250 कोटी रुपये. परंतु मुद्दा म्हणून महानगरपालिकेचे कमी पैसे करत करत विरोध यांना कसा करायचा असं वारंवार ते करत राहिले. व आज आपण ॲक्च्युअल कोर्टाने आपल्या बाजूने निर्णय दिल्यानंतर पनवेल महानगरपालिकेची जी थकबाकी होती GST शासनाकडे ती सर्व अशी मिळून आपल्याला जवळजवळ आता 1600 कोटी रुपये हे शासनाकडनं मंजूर झालेले आहेत देण्याचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जे शासनाकडनं जे पैसे GST आलेले आहेत ते आतापर्यंत 500 कोटी रुपये आपल्याला शासनाकडून मंजूर झालेले आहेत पनवेल महानगरपालिकेसाठी. असे टप्प्याटप्प्यानं जी आपली उर्वरित रक्कम जी आहे ती देखील पनवेल महानगरपालिकेला लवकरात लवकर GST मार्फत दरवर्षीप्रमाणे आज आपल्याला मिळत आहे. त्यामुळे आज आपण हा जो विकास आहे पनवेलचा तो आज विकास ॲक्च्युअल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सन्माननीय नगरसेवक आमच्या अनिल भगत साहेब असतील, हा जो त्यांनी लढा दिला न्यायालयामध्ये त्याचं यश आहे. आणि ते यश आज पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांसाठी आम्हाला हे न्यायालयात जावं लागलं व न्यायालयाने देखील ही सर्व महत्त्वाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आज आपल्या बाजून निर्णय लागला तेव्हा हे आज आपल्याला बल हे जे आहे ते मिळत आहे. असं करत असताना आपल्याला आज प्रत्येक वर्षाला आता हा GST मार्फत 250 कोटी रुपये असे मागचे बॅकलॉग देखील आहे. हा जो टोटल आपल्याला 700 कोटी रुपये असे पनवेल महानगरपालिकेला भेटणार आहे. तर याचं पूर्ण श्रेय माननीय आमचे सर्वांचे आमचे नेते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब
यांना जातं, कारण की आज त्यांनी जर हा पाठपुरावा व त्यांनी जर ही तयारी दाखवली नसती, कारण की पनवेलच्या जनतेचा विकास करणं हे आमचे नेते यांचं जो विजन आहे, सन्माननीय परेशदा ठाकूर असतील व आमदार प्रशांतराव ठाकूर ह्या नेत्यांव्यतिरिक्त मला आजपर्यंत इथे जेवढे पण विरोधी पक्ष जरी असला, परंतु जो पनवेल महानगरपालिकेमध्ये जो एक विजन ठेवून जो नेता काम करतो, असा नेता आज पनवेलमध्ये कुठेही उरलेला नाही. विरोधी पक्ष असतील, सर्व असतील, आज विरोधी पक्ष जरी असेल त्यांचे देखील हे काम होतं की पनवेल महानगरपालिकेमध्ये विरोधात एक काम होतं की त्यांनी पाठपुरा करून हा निधी आणला पाहिजे होता. परंतु विरोधी पक्षाने कुठेही याची वाच्यता न करता हे सर्व जे काम आहे हे सर्व सत्ताधारी म्हणून आम्हाला पार पाडावं लागलेली आहे भूमिका आहे. मग त्याच्यामुळे हे श्रेय जे आहे हे साठिकच हे आमचंच आहे, कारण की याच्यासाठी जे पूर्ण प्रयत्न जे आम्ही केलेले आहेत, आणि त्यामुळं आज हा कलंबोलीसाठी जो आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी न्याय दिला आणि 200 कोटी रुपयाचा निधी जो मंजूर केलं, हे आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी आज कलंबोलीच्या जनतेचं हित बघितलं. कारण की ते वारंवार ते येत असतात, त्यांना देखील कलंबोलीच्या समस्या माहिती आहे. कलंबोली 2005 मध्ये पुराखाली गेलेली, काय परिस्थिती कलंबोलची ऍक्च्युअल आहे ही त्यांना सर्व माहिती होती. त्यासाठीच त्यांनी कलंबोलीच्या सर्व नगरसेवक असतील यांची मागणी जास्त आहे हे समजावून आयुक्तांची भेट घेतली व या भेटीला आयुक्तांनी देखील दाद दिली. 200 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो आम्हाला मान्य केला.